गुड मॉर्निंग, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सका सकाळची वेळ आहे, इथे टोमॅटो वॉश करून घेतलेत, फिश घेऊन आलेत चंदन, ते पण क्लीन करायचे आहे. थोडेसे सकाळचे चहाचे भांडे पडलेले आहेत ते क्लीन करून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर मग फिश पण क्लीन करून घेते. तर आता इथे फिश क्लीन करून घेतलेली आहे. तर आज फिशमध्ये बांगडा, वाम आणि कोळंबी ही आणली होती. तर आता याला मॅरिनेट करते. कोळंबी फ्राय करायची आहे आणि वामचं कालवण करायचं आहे. तर दोघांना हळद मीठ लावून घेतले आहे. इथे बांगडा आणि वाम जी फ्राय करायचे मसाले लावून घेतलेले आहेत. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देईन. इथे भांडे क्लीन करून झालेले आहेत आणि इथे निकिता म्हणजे माझी हाऊस हेल्पर ती विंडो क्लीन करते. तर घरामध्ये थोडी थोडी साफसफाई चालू आहे, ती मला भरपूर हेल्प करते. तर आम्ही दोघे मिळून पण आता घर क्लीन करत आहोत. इकडे मी करते लंचची तयारी. तर कांदा मी फ्राय करून घेते आणि याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर आज आणली होती. तर त्याच्या ज्या कोवळ्या दांड्या असतात ना, त्या पण घेतल्यात. इथे कांदा, टोमॅटो आणि खोबरं, तर ते खोबरं मी भाजून पण घेते. आज भाजून वाटण करणार आहे मी, आणि हे भरपूर कांदे लागणार आहेत हे यासाठी की मी कोळंबी फ्राय बनवते आहे. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ना, ती पण लागणार आहे यासाठी. जेव्हा कोथिंबीरची जुडी घेऊन येणार ना, तर मी भरपूर कोवळ्या ज्या दांड्या असतात ना, त्या साईडला ठेवून देते आणि मग आलं लसूणच्या पेस्टसोबत ते मी वाटण करून घेते. त्याने भाजीला खूप छान चव लागते. इकडे खोबरं भाजून झालेलं आहे, खोबरं आणि कांदा, एक टोमॅटो पण मी चिरून घेतला आहे. हे आता थोडंसं गार झालं की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते. यामध्ये आता जिरा घालते. जिरा तडतडलं की आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कधी कधी अशीच सिंपल भाजी पण खूप छान लागते. आज पिवळी वाम आणली होती म्हणून मी डिसाईड केलं की कोळंबी अशीच फ्राय करूया कांदा टोमॅटोवर आणि वामचं कालवण करूया. आता यामध्ये जी मी पेस्ट केली होती ती मी ॲड करते. आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या. आणि प्रॉन्सला मी हळद मीठ लावून मॅरिनेट केलं होतं. तर यामध्ये मला थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे म्हणून फक्त कांद्यापुरतंच मीठ ॲड केलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे फ्राय होत आहे तोवर मी हे मासे पण बाहेर काढून ठेवलेत फ्रीजमधून. हे छान मॅरिनेट झालेत. ह्याला हळद मीठ मसाला कोकम आगळ इतकंच फक्त लावलं होतं. आणि इथे आता मी टोमॅटो ॲड करते. आज मी तवा फ्राय करणार आहे मच्छी. त्याला रवा वगैरे आणि कसल्याच प्रकारचं पीठ नाही लावणार आहे. यामध्ये आता टोमॅटो घातल्यानंतर लाल तिखट, घरचा मसाला आणि धना पावडर, थोडीशी हळद, हे सगळं घालून मिक्स करायचं आहे. आता आपण याला झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊयात. आणि इथे एका बाजूला मी फिश फ्राय करायला घेते. तेल गरम झालं पॅनमध्ये की तसेच त्यामध्ये मासे सोडायचे. तर हे मीडियम फ्लेमवर एका बाजूने झाले की मग पलटून दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घ्यायचे. यामध्ये आता थोडं पाणी ॲड करते. पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला चांगली शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता हे जे पेस्ट उरली होती त्याच पेस्टमध्ये मी कांदा, खोबरं आणि टोमॅटो हे ॲड करते आणि मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालते. एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे. हे वाटण आपल्याला वामच्या कालवणसाठी लागणार आहे. आता एक पॅन गरम करायला ठेवते. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपण ही पुढची प्रोसेस करूयात. बाजूलाच मच्छी फ्राय होते, आता ती पलटून घेते मी. आता हे तेल गरम झाले आणि त्यात वाटण ॲड करते. थोडंसं वाटण ॲड करून मी झाकण ठेवले कारण ते उडतंय म्हणून. थोडंसं तेल शांत झालं की त्यामध्ये आता हे ड्राय मसाले ॲड करून घेतले मी. मसाल्यांमध्ये लाल तिखट, घरचा मसाला, धना पावडर हेच आहे. आता हे छान मिक्स करायचं आणि मग उरलेलं वाटण घालायचं. आजच्या कालवणमध्ये मी कोकम आगळ किंवा कोकम ॲड नाही करणार आहे कारण मी एक टोमॅटो घातलं तर तेवढं इनफ आहे आंबटपणा फिशसाठी, नाही तर खूपच आंबट होणार कालवण. आता मीठ घालते. वामला पण मी हळद आणि मीठ लावून ठेवली होती,
सो त्याच बेताने आता मीठ घालायचं आहे. असं तेल सुटेपर्यंत छान फ्राय झालं की त्यामध्ये आता हे मी वामचे तुकडे जोडतीये. कालवणमध्ये जास्त मच्छी आम्हाला इतकी नाही आवडत, आम्हाला फ्राय जास्त आवडते, म्हणून हे फक्त मी 4 पीस यामध्ये ॲड केलेत आणि बाकीचे फ्राय केलेत. आता हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये क्लीन करून तेच मी आता पाण्यात ओतलं आहे, मसाला वाया जाऊ नये म्हणून. भाजीला होती आहे ग्रेव्ही आणि इथे झालं आहे कांदा टोमॅटो पण मस्त शिजून. आता यामध्ये आपण हळद मीठ लावलेले प्रॉन्स ॲड करूयात. आता हे छान परतून घ्यायचं आहे. सकाळी सकाळी फिश आणली ना की त्याला क्लीन करून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं की दुपारच्या स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही, पटकन स्वयंपाक होतो. थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी किचन किंग मसाला ॲड करते. आता जितकं तुम्हाला ड्राय हवं आहे ना तितका वेळ तुम्ही हे ठेवू शकतात, पण मला पर्सनली जास्त प्रॉन्स टाकल्यानंतर जास्त शिजवायला आवडत नाही, कारण मग ते खूप असे रबरी होतात. म्हणूनच मी मसाला खूप छान शिजवून घेते आणि मग 3-4 मिनटानंतरच भाजी रेडी. आता इथे वामचं कालवण, कोळंबी फ्राय आणि हे मासे. सगळ्यावर मी कोथिंबीर घालून घेते आणि चंदनने बाहेरून बिर्याणी मागवली होती. हा रात्रीचा भात होता, तो फिश फ्राय झाल्यानंतर त्यात परतून घेतला होता. तर आजचा बेत एकदम छान आहे. दिसतंय ना एकदम टेम्पटिंग, तर चवीला पण खरंच खूप छान झालं होतं. तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आम्ही दोघे पण आता हे आमचं लंच जे आहे ते एन्जॉय करतो. पहिले चंदनसाठी मी ताट वाढून घेते. यामध्ये मी वामचं कालवण, तांदळाची भाकरी, थोडंसं कोळंबी फ्राय, बांगडा आणि वाम फ्राय, तवा फ्राय. आपली फिश थाली तयार आहे. आता जेवण वगैरे झाल्यानंतर भरपूर पसारा करते मी किचनमध्ये, तो पण आता आवरायचा आहे. आणि जेव्हा कधी मी फिश फ्राय केलं ना तर मी पूर्ण किचन क्लीन करून घेते. नॉनव्हेजचं काहीही जेवण बनवल्यानंतर हीच माझी प्रोसेस आहे, किचन ओटा आणि गॅस क्लीन करायची, नाही तर खूप डार्क राहतात ओट्यावर. आणि इथे मी भांडीही घासून घेतलेली आहेत. तर बराच उशीर झाला, महाबळेश्वरवरून मी जे बॅग्स आणले होते ते तुम्हाला मला दाखवायचे होते. तर ही जी एक बॅग आहे स्लिंग टाईप बॅग आहे, ज्याला 2 चैन आहेत आणि मध्ये पण एक कप्पा आहे जिथे तुम्ही फोन किंवा मी मास्क ठेवला आहे सध्या, आणि बेल्ट पण त्याचा खूप छान आहे. दुसरा पण बेल्ट त्याच्यासोबत मिळाला आहे. तर ही बॅग मला साधारण 580 रुपीजला पडली. हे आहे छोटंसं पाऊच टाईप, याच्यामध्ये आपले कार्ड्स वगैरे ATM कार्ड ठेवण्यासाठी, हे 140 पडलं मला. आणि ही मला पडली 1895. तर यामध्ये पण पैसे कार्ड्स वगैरे ठेवू शकतो. हा पाऊच आहे, यामध्ये पण आपण मेकअप वगैरे ठेवू शकतो, अदरवाईज ट्रॅव्हलिंगला मला यूज होणार. हे 180 पडलं मला. आणि हे 3 ह्याचा पाऊच आहे, सेट आहे 3चा. तर यामध्ये मी इयरिंग्स ठेवलेत. जेव्हा ट्रॅव्हल करतो तर अशा छोट्या छोट्या बॅग्स मला भरपूर लागतात, नाही तर एकत्र बॅगमध्ये टाकलं की खूप पसारा होतो, काहीच भेटत नाही. हा दुसरा आणि हा तिसरा, हे मला 280 पडलं. आणि सगळ्यात लास्ट ही वाली बॅग, ही हँडमेड आहे आणि केळीच्या झाडापासून बनवलेली आहे. पण याच्यामध्ये मायनस पॉईंट हाच आहे की जास्त हेवी वेट यामध्ये नाही आपण म्हणजे घेऊ शकत, 2-1 किलोपर्यंतच याच्यामध्ये सामान आपण ठेवू शकतो. तर ही 1150 मला पडली. तर आता आपण बोलूयात आर्या रिसॉर्ट अँड स्पाबद्दल, जिकडे आम्ही महाबळेश्वरमध्ये स्टे केला होता. तर आम्ही गुरुवारी गेलो होतो आणि सॅटर्डेला आमचा चेकआउट होता, तर 2 आमचे तिकडे होते. तर या रिसॉर्टबद्दल बोलायचं झालं तर स्टे मला इथला ओके वाटला. आणि क्लिनिंगच्या बाबतीमध्ये बघितलं, जसं की माझं एकच असतं हॉटेलमध्ये कोणतंही जायचं असेल तर वॉशरूम क्लीन पाहिजे आणि रूम्स क्लीन पाहिजे, तर यामध्ये हे बेस्ट होतं.
आणि पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे ज्यांचं जे बाहेर जे काही ॲम्युनिटीज आहेत ना ते जास्त यूज करायला जास्त काय म्हणजे बिलकुलच यूज करायला मिळालं नाही. पण सीझनमध्ये जर तुम्ही इथे जाणार तर छान आहे, म्हणजे एकंदरीतच म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्स जर जाणार असेल ना तर मला वाटतं त्यांच्यासाठी खूप आयडियल आहे. रूम्स जवळजवळ आहेत त्यामुळे कसं जास्त कम्फर्टेबल फील होणार फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा वीकडेज होते, वीकेंडला जरा जास्त रेट आहेत आणि आम्हाला 2 दिवसासाठी 6,500 असे फुल टॅक्सेस वगैरे इन्क्लूड आणि ब्रेकफास्ट 2 दिवसाचा असं मिळून आम्हाला 6,500 रुपये लागले. तर सॅटर्डेला आम्हाला जो ब्रेकफास्ट मिळाला ना तो खूप छान होता फ्रायडेच्या कम्पेअरमध्ये, कारण गर्दी नसल्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन्स फार कमी होते. फूडच्या बाबतीमध्ये विचाराल तर मला फूड ओके वाटलं. ओव्हरऑल आमचा इकडचा जो एक्सपिरियन्स होता तो छान होता, आम्ही एन्जॉय केलं. तर तुम्हीही नक्की एकदा व्हिजिट देऊ शकता. तर पुन्हा भेटूया आपण उद्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.